सृजन, चंद्रपूरच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत आहे. मी सध्या मलेशियामध्ये आहे आणि आत्ता एक खूप स्पेशल लोकेशनवर आम्ही आलो आहे. सो बटू केव्स याचं नाव आहे. म्हणजे मलेशियामध्ये तशी पाहण्यासारखी खूप ठिकाणं आहेत, पण हे कार्तिक स्वामीचं टेम्पल आहे, कार्तिकेयाचं टेम्पल आहे आणि केव्समध्ये हे टेम्पल आहे बेसिकली. तर आत्ता एक खूप मोठं केव आहे जिथे मी आलेली आहे. जवळपास 250 ते 350 पायऱ्या तिथे होत्या आणि त्या 250 ते 350 पायऱ्या चढून वर आलो आहे आणि वर आता टेम्पलमध्ये आणखी या काही पायऱ्या चढायच्या आहेत. इथे खूप लोक जी आहेत ती बाहेरून आलेली असतात. आणि या केव्सची खासियत अशी आहे की आतमध्ये केव्समध्ये आल्यानंतर वरचा भाग जो आहे तो पूर्ण ओपन आहे आणि वरचं आकाश जे आहे ते आपल्याला इथून दिसतं. या केव्सची खासियत अशी आहे की जे काही मलेशियन्स लोक इथे येतात किंवा बाहेरून जे लोक येतात, स्पेशली लेडीज ज्या वेस्टर्न घालतात, त्यांना खूप वेस्टर्न इथे लाव नाही आहे. सो खाली दुपट्टा मिळतो, तो पांघरून तुम्हाला वर यावं लागतं. सो या मेन केव्समध्ये हे बघा, हो गॉड, केव्समधून दिसतंय तुम्हाला संपूर्ण आकाश दिसतंय. ही पूर्ण केव्स आहे. हे टेम्पल सुंदर केव्समध्ये कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल पण इथे नाही, एक नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये हे केव्स बनलं आहे. अतिशय सुंदर इथे वाटतं आहे. म्हणजे वर तुम्ही बघाल तर एक छोटासा भाग आहे जो ओपन आहे. आणि तिथे हे एक टेम्पल. सो मलेशियामध्ये खूप फेमस असा एक बटू केव्स आहे, खूप फेमस असं एक टेम्पल आहे. म्हणजे इथे काही साऊथ इंडियन्स लोक पण असतात, पण फक्त साऊथ इंडियन लोकच नाहीत तर बाकीचे लोकसुद्धा इथे येतात दर्शन घ्यायला, केव्स बघायला. म्हणजे जे लोकल मलेशियन्स लोक आहेत तेही येतात आणि जे टुरिंगसाठी आलेले आहेत ते सुद्धा येतात. सो हे टेम्पल बटू केव्स तुम्हाला कसं वाटलं ते सृजनच्या पेजवरती कमेंट्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.